लागला यावरच आपली चर्चा ही टिकून आहे. महत्वाचा मुद्दा आहे, नाही असं नाहीये, पण हा सगळा गोंधळ झाला तर हा कुणाच्या पत्नीवर पडेल? किंवा उद्धव ठाकरे यांनी जो आरोप केला की आमचं मतदान ज्या मतदान केंद्रावरती जास्त होईल अशी शक्यता वाटत होती त्याच ठिकाणी हे घोळ झालेले आहे. इज इट पॉसिबल संजय, उद्धव ठाकरे यांनी जे आरोप केले मोदींवरती, फडणवीसांवर, महायुतीवरती, त्याच्यामुळे एक वेगळं राजकारण सुरू झालं. मुंबईमध्ये हवा कोणाची होती, सहानुभूतीची लाट कोणाकडे होती, कुणाचा कौल, जनतेचा कौल हा कुणाच्या बाजूने होता आणि नेमकं झालं काय? नाही नाही, तू फडणवीसांचा उल्लेख केलास ना, फडणवीसांनी त्याच्यावर लगेच सांगितलं ना की हे रडीचा डाव खेळतायत. त्यांनी ट्विट केलं ना, त्याच्या आधी यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि मी बघितलेली होती, त्यानंतरचं हे ट्विट आलेलं आहे. त्यामुळे फडणवीसही याच्यात गेलेले दिसतात की यांच्या पायाखालची वाळू गेल्यामुळे हा नेहमीचा रडीचा डाव खेळतायत. मला त्यांना काय जे राजकारण करायचं त्यांना आरोप त्यांना करून दे. एक तिक नक्की दिसत होतं की अंडर करंट तर होताच बीजेपीच्या विरोधात. अंडर करंट ज्या पद्धतीने 2019 नंतर महाराष्ट्रामध्ये स्थित्यंतर झाली, ज्या पद्धतीने सरकारची पाडणं किंवा मग ऑपरेशन लोटस करणं, दोनदा करणं, याच्यामध्ये तर खंत होती, खतखत होतीच. तूही फिरलायस महाराष्ट्रात, मीही फिरून आलेलो आहे. असं असताना परवाची झालेली मोदींची सभा आणि त्याचबरोबर झालेली महाविकास आघाडीची सभा, दोन्हीकडे जर का एकूण जे म्हणजे खरं तर इतक्या म्हणजे त्याला म्हणतात स्लँडरिंग, म्हणजे अशा पद्धतीच्या लँग्वेज मध्ये दोघांमध्ये जे आरोप प्रत्यारोप चालले होते, तर मला खरोखरच वाटलं इज इट महाराष्ट्र, म्हणजे आपण महाराष्ट्राचं इलेक्शन कव्हर करतोय. आणि दुसऱ्या बाजूला 100% हे संबंध करत असताना कोर इश्यूज कुठे गेले? काही बाबतीत शरद पवार असतील, काही बाबतीत बेसिकली उद्धव ठाकरे, काँग्रेसमधले नेते, अनएम्प्लॉयमेंट, प्राईस राईज वगैरे वगैरे फार्मर्स डिस्टन्स बोलत होते. पण मी मोदींची सगळी 20 भाषणं कव्हर केली जी महाराष्ट्रात झालेली मुंबईत बसूनच, तर बेसिकली त्यांचा उल्लेख काय होता, आम्ही महाराष्ट्राचं केलंच, डबल इंजिन सरकार असल्यामुळे आता नवीन नवीन उद्योग येतील, इन्व्हेस्टमेंट वाढेल, पैसा येईल, सगळं ठीक आहे. पण मुद्दा कुठे येत होता? परत 370 यांना तो बदलायचा आहे आणि तो परत रिइन्स्टेट आणायचा आहे. मला अजूनही कळलं नाही, म्हणजे नाशिक सारख्या ठिकाणी 370 एक आढळून त्यांनी काय केलं? हिंदू मुस्लिम त्याच्यामधलं तर नेहमीचा त्यांचा फेवरेट, आणि नंतर ते म्हणाले मी हिंदू मुस्लिम काढतच नाही. मग इतके दिवस ते बोलत होते ते कशाबद्दल होते? त्यानंतर तो ठरलेला त्यांचा बेसिकली जे सॅम पिट्रोलानी जे बोलून गेले होते त्या संदर्भातला इनहेरिटन्स टॅक्स, त्याचा कुठेच उल्लेख नव्हता त्या काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये. बरी ते सतत ते करत होते. आणि सर्वात त्यांचा साक्षात्कार मला इंटरेस्टिंग वाटला, म्हणजे जोपर्यंत ते सतत बोलत होते काँग्रेसचा मॅनिफेस्टो हा बेसिकली लाईक अ मुस्लिम लीग आहे. आणि मला आश्चर्य वाटलं परवाच्या शिवाजी पार्कमध्ये त्याला एकदम साक्षात्कार झाला की तो माओइस्टचा आहे. म्हणजे मला आश्चर्यच वाटतं, एकदम 360 डिग्री चेंज.